आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर येऊ. कमिन कमिन मिस गिरीजा मयेकर. दरवाजा ला. नको असू दे, तुम्ही बोलवलं. बा चणे खाणार? हाडांसाठी खूप महत्वाचे असतात, कॅल्शियम असतं याच्यामध्ये, म्हणून म्हटलं खाणार. एक महत्वाचं काम होत तुमच्याकडे. महत्वाचं काय? इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला इंग्लिश नाही कळणार. तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचं. कसं आहे, कोणी मोठ्यांनी म्हटलंय, मोठ्यांनी म्हणजे असं नाही, थोडा मोठ्यांनी म्हटलंय की सामान्य माणसांनी कधी कोर्टाची पायरी चढू नये. आयुष्य उद्ध्वस्त होत. तुम्ही स्पष्ट बोलणार आहात का? मी स्पष्टपणे बोलतोय. ठीक आहे, मीच जाते. अरे मिस गिरीजा मयेकर, किती घाई हो तुम्हाला. तुमची काळजी वाटते म्हणून बोललो मी. तुम्हाला माझी काळजी करायची काही गरज नाहीये. असं कसं? अहो तुम्हाला प्रॉब्लेम आला की तो मला भेडसावणारच ना. तुमची काळजी मी करणार नाही तर कोण करणार, सांगा बघू. काय झालंय कळेल का मला? मी असं ऐकलं की तुमची बहीण, काय नाव तिचं, जे काय आहे ते, ती कुठल्या तरी मर्डर केस मध्ये अडकली आहे. असं माझ्या कानावर आलं म्हणून विचारतोय. नाही असं काही नाहीये. मग पोलीस काही तुमच्याकडे विक्रांतचं लग्न मोडलं म्हणून पार्टी घ्यायला आलेले का? प्रश्न पडलाय ना. आता दार लावाल? मीच पत्ता दिला पोलिसांना एका जागरूक नागरिकासारखा. म्हटलं जा बाबा यांच्या घरी जा. म्हणजे तुम्ही? हा मीच सांगितलं त्यांना. काय तुम्ही विक्रांतचं लग्न मोडलं म्हणून खूप आनंदात असाल ना, म्हटलं थोडस विरजण टाकावं. तुम्ही नो बॉल टाकला, मी सिक्स मारली. मीच म्हटलं पोलिसांना जा तिकडे, तुमची बहीण काय नाव तिचा, सुचित्रा. सुचित्रा नावाची गोंडस मुलगी आहे, तिला धरा. आणि पोलिसांनी तसं केलं तत्परतेने. मिस गिरीजा मयेकर तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ना, भोसले, तो माझा परम मित्र आहे. हे बघा, माझ्या बहिणीने काहीही केलेलं नाहीये. नसेलच केलं, पण ती या केस मध्ये अडकणार. विक्रांत. हा राजा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे. काय झालंय? अरे गिरीजा खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे. सगळं झालं, गिरीजा आपल्याला एक शब्दाने बोलली नाही. अरे या सगळ्या गोष्टी एवढ्या वेगाने घडल्या ना की त्यांना कुणाला सांगायला चान्सच नाही मिळाला. बघितलंस? तरी मी तुला म्हणालो होतो गिरीजा नक्की कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकली असणार, म्हणून नाही आली तू. अरे हो, पण एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली असेल असं वाटलं नव्हतं रे मला. हो यार, याचा अंदाज मलाही आला नाही. माझं चुकलं राजा, लगेच गिरीजा बद्दल एवढा चुकीचा निर्णय घ्यायला नको होता. मग आता काय ठरवलंयस तू? गिरीजाला मदत करायची आहे का? नाही. असं काही होणार नाही. असं वाटणं चांगलंय, पण कसं आहे ना, ती या केस मध्ये अडकणार आहे.
ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता बघ माझ्यासमोर जी स्ट्रॉंगली उभी राहणारी हेडनोज गिरीजा मयेकर आज हातपत झाली. बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. कसं होणार माझ्या बहिणीचं? कोण करणार माझ्या गिरीजाला मदत? ऐकायला कसं नाही हो सहन होते मला. कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होणार हे. तुमची काय अवस्था होत असेल मिस गिरीजा मयेकर? या सगळ्यात ना एक मार्ग आहे माझ्याकडे. म्हणजे मी तुमच्या बहिणीला यातनं सगळ्यात ना अलगद बाजूला काढू शकतो. अहो मित्र आहे माझा तो भोसले, परम मित्र. मला जे काय हवे ते देऊन टाका आणि मला काय हवंय हे तुम्हाला माहिती आहे नाही का? सुचित्राने काहीही केलेलं नाही आहे हे तुला माहिती आहे ग, पण पोलिसांना तसं वाटत नाही. एकदा का पोलिसांच्या हाताला पुरावे लागले ना की किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. आहे, मी निर्लज्ज आहे. डॉक्टर जयंत प्रधान निर्लज्ज आहे. तुमचं काय हो? हे बघा अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, माझी मदत घ्या. पण माझा मोबदला मला द्या आणि मला मोकळा करा आणि तुम्ही मोकळ्या व्हा. तू सरळ नाही बोलून काय मोकळा होतोय रे? तरी पण आपण गिरीजाला मदत करायची नाही. विक्रांत तुला कळतंय का गिरीजा किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली येते? राजा मला सगळं कळतंय, पण मला सुचित्राने बजावलंय. ही गोष्ट आपल्याला माहितीये हे गिरीजाला कळता कामा नये. तुला जमणार आहे असं वागायला? माहिती नाही पण जमवावं तर लागेलच. हे बघ राजा, गिरीजा समोर असं दाखवायचं की ही गोष्ट आपल्याला माहिती नाही, पण छुप्या पद्धतीने आपण तिला मदत करायची. मग हे कधी सांगणार? चालेल, तू जसं म्हणशील तसं करूया. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल तसं करेन मी. असं काहीही होणार नाहीये. आज प्रॉब्लेम आहे तुमचा. या सणी घेणार चालक काढून देतो अवसर. मिस गिरीजा मयेकर, तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? मला तुमच्या ऑप्शनची गरजच नाहीये. मग गमाव तुझ्या बहिणीला कायमच. मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.